बर नमस्कार मंडळी, नमस्कार, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. वेलकम बॅक. आज आहे 31वा व्लॉग. 50 to 50 व्लॉग्स मधल्या 31वा व्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं सर्च स्वागत आहे. चालू सर्च स्वागत करेन. सर्च स्वागत. गेला दादा पळाला तेव्हा लेट 12:30. सकाळपासून काय केलं? बरेच काय काय कामं केलं. इथं बसून फक्त व्हिडिओ एडिट करतो आणि काही केलेलं नाही आहे. पण आता मात्र घराकडे आपल्या इथं थांब ना, थांब जरा, याला याला ते हेडफोन आहे काय, जरा थांब, जरा थांब, मी तुला नंतर घेणार. आता घरात आलेत वायफाय बसवायसाठी. बीएस एन एलचे माणसं आलेले आहेत. ते वायर ओढत आहेत आणि वायर ओढून इथं आपण बसवायचं आहे. थांब दारू, तुला आता नव्हे रे ते मोबाईल चार्जिंगला. मोबाईल तू चार्जिंग कमी आलंय, मला ते परत एडिट करते. चार्जिंग पाहिजे. चार्जिंग लावणे बाहेर आहे इकडे. जरा शांत राहत, जरा शांत राहतो. हीच की आपली गाडी, धुवायला पाहिजे फक्त. घाण झाली आहे. हा एवढा रोल आहे ते नव्हे. याला कुठून कुठून कसं कसं घेणार आहे? ह्या बिल्डिंग वरून बनणार. व्हिडिओ चालू आहे तो युट्यूब वरती. त्याला एडिट करणार, एडिट करा उद्या येणार. माझं ब्लॉगिंग चॅनल आहे युट्यूब वरती. आणि हे सगळं त्याच्यासाठीच आहे. मॅक्सिमम भूषण कार्यकर म्हणून आहे युट्यूब वरती. करा सबस्क्राईब करा. मग असे सबस्क्राईब असं करायचं चालू आहे सध्या. आता व्हिडिओ बघा आणि मग सबस्क्राईब करा. काय म्हणता याला? फायबर केबल. OFC. 2 किलोमीटर केबल आहे. 2 किलोमीटर केबल आहे. 2 किलोमीटर केबलचं हे बंडल आहे. जिथून जाणार ती त्याच्यातनं त्या ब्लॉकमधनं. नाही जात नाही, अजून थोडासा मोठा आहे माझा पाय. माझं एवढी हे जेवण. सर जेवायला बस मकाना खातोय. दादू हात धुवा, जा हात धुवा. तू 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 मला पण गुलाबजाम दे. काय? मुगाची उसळ, चपाती, लोणचं. लोणचं तू खायचं नाहीस कोमल. अजून 2 द्यायच्यात गुलाबजाम. आणि हे टाक मला. एवढं हा ड्रोन आहे का? ड्रोनचा काय रिमोट बाबा? ड्रोन नाही यार. सारवाडीत पण आहे असं. अरे मशीनची किंमत किती म्हणाल? 5 लाख रुपये. नाही सोल्डरिंगचं काम करते फक्त. त्याच्यात काय सोल्डरिंग फक्त, बाकी काय नाही. फायबरला फायबर सोल्डरिंग. एवढंस मशीन आहे बघा. हे एवढं मशीन 5 लाख रुपये. 5 लाखाची गाडी. 5 लाखाची गाडी. 5 गाड्या आहेत घरात. फायबर येणे म्हणजे जोक नाही. होय, हप्ते फायबर असं काही. फायबर चालू आहे ना आता. एवढा स्पीड 100 MBPS स्पीड मिळणार. मग परदेशात समुद्रातून केबल आहे. 5 लाख. 5 लाख सगळ्यांचे मोबाईल कनेक्ट करून झालेले. आईचा, बाबांचा, कोमलचा. ते कनेक्ट पण केलेत, अपडेट पण करून झाले. काय आता आपल्याला स्पीड बघायचा. आपला व्हिडिओ एडिट करून बघूया. एडिट करून अपलोड करते किती स्पीड मिळते बघूया. आणि ह्यावेळी हा व्हिडिओ मी 4K मध्ये करणार. डेली ब्लॉगचे सगळे आहेत ना, सगळेच्या सगळे मी 1080 मध्ये फुल HD मध्ये एडिट केलेले होते. आता 4K मध्ये करणार. 4K मध्ये तर जास्त GB लागतं. 10 मिनिटात झाला तर 3 ते 4 GB मिनिमम लागतो. ओके, आपला किती स्पीड मिळतोय तो. हसू नको, चल मला द्या. आता एडिट करायचं. अरे एडिट करू दे मला तू. हेडफोन मी नवीन घेतलाय एडिटिंग साठी. तर तू आता हा युट्यूब लावून बसलेला आहे. चल चल चल, मला काम करू दे. काम करू दे मला, चल लवकर. अरे पतंग नाही उडवला? कुठे आहे आता पतंग? चला संध्याकाळच्या आता 6:30 वाजून गेलेत. दळण आणायला गेलो होतो. दळण आणलोय. दळण आणलं त्यानंतर जिने चढून वरती आलोय. जिने चढून वरती आलोय त्यामुळे थोडासा दम लागतोय. आणि चारही बाजूने काळे ढग आहेत. पतंग आला. ओके चला. काय पकडा? बाकीचे कुठे आहेत? मग तू एवढी थांब, मग उडव बघ्या. चल हा. अरे उडव उडव उडव. सोड. चल ना करू तुला. सोड, तू वरती घे, मी वरती सोडतो. अजून दोरा सोड. हा सोड वरती. सोडू थांब, वारा येते. हा थांब, वारा जरा. सोडू सोड. हा हा, तर चाललोय तू. आता चालला आता तू. आता जातो. आता थांबत नाही आता तू. आता तिथं आहे, दिसतोय काय बघा. दिसतोय. आता तू सोड, जोरा सोड. खाली कसा गेला तू? परत सोडूया त्याला. आपण मानतो मी थांब.
छोटा सा दिसतोय. छोटा दिसतोय पण इकडे दाखव माझ्याकडे कॅमेरा व दाखवला दाखव. पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा पतंग उडवलाय मी आणि एवढा वरती गेला उंचावर. बापरे एवढा उंच आहे तुमचा. मग ह्याच्यापेक्षा ढगात जाईल. ह्याच्या ढगात आहे का? ढगात जाईल. अरे कुठे अडकला? खाली 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 जाऊ बाबा. खाल तू बॅलन्स जातो तिचा. कॅमेरा दिसणार नाही. कॅमेरा दिसणार नाही. छोटा बघा बघा इकडे तू दोऱ्याकडे लक्ष दे बघ त्याला. आधी तू मी घ्यायचो अहंकार. आधी मी सकाळी तू गुंडात फेकून दिलाय. तिकडे बघा जा जमते रे मला. म्हणतात आयुष्यात पहिल्यांदा उडवलं. शेपूट गेली तिच्या. शेपूट नवीन लावले. पेपर लावला त्याला तुझ्या हातात धरलेलाच. म्हणून मी म्हटलं म्हणून मी सोडला तिकडे. मी सोडालो तुझ्या हाताने सोडला असतो. मी म्हटलं खूप लांब गेलेला. खूप लांब तू मग तिकडे तो तिकडे खालती खालती येतोय. आता तो आता खालती आला. पटंग गेला सोडून तो कुठे गेला? तो तिकडे तो तिकडे खालती पडतोय. तो पहिलाच एक्सपिरियन्स जबरदस्त होता. मी लहानपणी पण कधी उडवलेला नव्हता आणि पहिल्यांदाच उडवलाय. लहानपणी पण नाही कधी उडवला पतंग. मी वारं पाहिजे मात्र वारं असलं की जबरदस्त. तो आता दिसतो. तू दिसतो का? बघ रॉकेट सोडतोय आता. पतंग झाला सोडून आता कुठे सोडणार होता ते? वारा आहे लवकर सोड. वारा आहे दुपार लवकर सोड. आलं रॉकेट मोडलं ती तीच. सोड गेलं क्रॅश लँडिंग. कोमल मी पहिल्यांदा पतंग उडवलाय. कोमल पहिल्यांदा पतंग उडवलाय. अरे पतंग तिकडे पुढे तिकडे वरती. तो नव्हे तो तिथला नव्हे. वरती होता बरं. आता आंघोळ झाले. आज सकाळचा जे कार्यक्रम आहे ना सकाळ साडेपाच वाजता उठलो वेळेवरती. फिरणं काही झालेलं नाही पण सकाळी उठून पण आंघोळ झाली माझी. आत्ता 9:15 कारण व्हिडिओ मला पहिल्यांदा एडिट करायचा होता. एडिट करते वेळी मला मी नवीन हेडफोन घेतला आहे. नवीन हेडफोनच्यामुळे मला थोडासा तो वापरते वेळी थोडासा वेळ लागला. असं मला आधीच्या हेडफोनची सवय होती तशी ह्याची व्हायला थोडासा वेळ लागेल. आणि आजचा व्हिडिओ जवळपास 3.5 GB आहे. 4K आहे पूर्ण आणि तो फक्त 8 मिनिटात अपलोड झाला. 8 मिनिटात थँक्स टू. आता जेवून घेणार आहे. जेवून घेतो मस्तपैकी. आणखीन पुढे काहीतरी बोलायचं आहे ते आपण जेवून झाल्यावरती पुढे. आपण भुर्जी आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये बटाट्याची आमटी भात भाकरी हे की तर मी करू. 31 31वा ब्लॉग कम्प्लीट. कम्प्लीट काय करणार? ते करणार बरं लिहायचं नाही. तुला सांगतो रे ते मलाच लिहायचं आहे. ते मलाच लिहायचं आहे ते कारण त्याला काय माहित आहे त्याला त्याला एक जे मला एडिटिंग करायचं असतं ना ते मला तसं करायचं असतं रे एडिटिंग. हे बघ आज सकाळी पाच वाजता उठणे झालेलं आहे. चालणं झालेलं नाही आहे. आळस त्यामुळे आंघोळ नाही. 9 वाजता संध्याकाळी 7 वाजता घरी. आज दिवसभर घरातच आहे. 8:30 जेवण. आज मस्त जेवलो आहे 8:30 आणि 10:30 झोपणे. आता झाले 9:45. एडिटिंग थोडंसं करणार आणि 10:30 झोपणार बरोबर. आज फुल्या जास्त आहेत. 1, 2, 3 फुले आहेत. बघूया पुढे. आता हे सगळं इथं येते वेळी ना 1, 2, 3, 4, 5, 6 सगळे असे फुले असे टिक यायला पाहिजे सगळ्यांच्या. हे बघ टिक मार्क 3 आहेत. हे क्रॉस 3 आहेत. हल्ली याचे सकाळी किती वाजता उठतोय दाखवत नाही. किती वाजता उठतो सकाळचं? आज 9:15 उठलास. अभ्यासाचा पत्त्या नाहीच आहे. आता जे आता जे ब्रॉडबँड जे घेतलं आहे ना त्या ब्रॉडबँडवरून म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा उपयोग माझा जरी जास्त होत असला तरी सुद्धा ह्याच्यासाठी वेगळ्या काहीतरी प्लॅनिंग करतोय. त्यासाठी वेगळं प्लॅनिंग म्हणजे जे ऑनलाईन जे क्लासेस आहेत लहान मुलांचे ते क्लास जॉईन करून द्यायच्या विचारात आहे. माझा डेस्कटॉप किंवा लॅपटॉप जेव्हा दुरुस्त होऊन येईल पहिल्यांदा त्यानंतर ते लगेच सुरू करणार आहे. डेस्कटॉप दिलेला डेस्कटॉपच येईल लवकर. लॅपटॉपसाठी वेळ लागणार कारण लॅपटॉप इथं झालेलाच नाही. त्यांनी महिनाभर ठेवून घेतला आणि केलाच नाही. कोल्हापुरात द्यायला लागणार आहे मला तो.
ते झालं की ह्याचं काहीतरी हे करणार आहे. त्यानंतर मी जे कोडिंगचे वगैरे पण जे क्लासेस आहेत त्याच्याबद्दल पण माहिती घेणार आहे. म्हणजे आत्ता जे त्यांचे जे कोर्स आहेत तो कोर्स बायजूस बघूया. नाही इंग्लिश मध्ये नाही बोलत, मराठी बोलतात ते. ती मराठीत नाही बोलत होती. आपण गेलो तेव्हा, आपण तिकडे गेलो तेव्हा एक दिवस गेलेलो नव्हतो त्या कॉम्प्युटर वर. तिकडे जाऊन आपण बोललो ते आपण तिकडे गेलो नव्हतो कोडिंग शिकायला. गेम तर शिकवलं तिथं, ती मराठीत बोलत होती. तर कोडिंगचा विषय त्यांचे कोर्सेस कसे आहेत ते बघून घेणार आहे, आणि कोर्स झाल्यानंतर त्यांची पुढची प्रॅक्टिस कशी असते ती पण माहिती जरा करून घेणार आहे. त्यानंतर मग मी याचं प्लॅनिंग करणार आहे पुढचं कोडिंग मध्ये घालायचं की नाही. आणि काय काय नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाकी मोठ्याने आवाज पाहिजे. बाकी स्वतःची काळजी घ्या, आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, आणि मस्त मजेत राहा.